मातीत पेरणं, मातीत उगवणं, मातीत जगणं, मातीत मरणं, हा सारा खेळ मातीचा। आणि अशा ह्या मातीशी खेळणारा आपला कष्टकरी बळीराजा, आणि या बळीराजाला खंबीर साथ आहे भारतातील जैविक क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच रामा ॲग्रोटेक बायोस्पर्श बारामती। आणि रामा ॲग्रोटेक द्वारा या डाळिंबाच्या प्लॉट वरती औषध वापरलेली आहेत श्रीयुत माने साहेब, सोलापूर जिल्हा तालुका माहडा मोंडीम जवळ बैरागवाडी या ठिकाणचे हे शेतकरी आहेत। आपण त्यांनाच विचारूया। या प्रतिकूल वातावरणामध्ये प्रचंड पाऊस, खालून चिखल गवत, कळीगळ होते, सेटिंग होत नाही, फळगळ झाली, फळगळ होते, आणि अशा या वातावरणामध्ये माहडा तालुक्यातले बैरागवाडीतले बळीराजा शेतकरी, अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणतो आपण ते शेतकरी, अशा वातावरणामध्ये असा प्लॉट आणलेला आहे। नमस्कार माने साहेब, आमच्या बळीराजाला हे सांगा की तुम्ही इतका उत्कृष्ट दर्जाचा प्लॉट कशा प्रकारे आणला? सुरुवातीला वातावरण जरा खराबच होत, ज्यावेळेस मी बाग इथरेल मारलं त्यावेळेस, येस, पण ज्यावेळेस मी पहिलं पाणी सोडलं त्यावेळेस मी त्या पाण्यामध्ये रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी नॅनोशक्ती आणि रूट मॅजिक ह्याचा एक डोस दिला। सुरुवातीला आमचे माने कृषी सेवा केंद्राचे आमचे बंधुराज माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे, त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं वातावरण खूप खराब आहे, त्या हिशोबानं आपल्याला नियोजन करावं लागेल। मग त्यांनी मला पहिल्या पाण्याच्या वेळेस आपल्या रामा ॲग्रोटेक कंपनीचं बायोसमृद्धी नॅनोशक्ती आणि रूट मॅजिक ह्याचा पहिला डोस द्यायला सांगितला पहिल्या पाण्यात, आणि तो डोस दिल्यानंतर काय झालं, माझी बाग एकसारखी फुटली, चौकी खूप छान अशी तयार झाली। चौकी तयार झाल्यानंतर मी नंतर आपले मॅजिक फ्लॉवरचे रेग्युलर स्प्रे घेत गेलो, त्यामुळं मला वातावरण खूप त्यावेळेस खराब होतं, कळीगळ होत होती, पण ते औषध मी मॅजिक फ्लॉवर वापरल्यामुळं माझी कळीगळ जास्त प्रमाणात झाली नाही, झाली कळीगळ पण थोड्या प्रमाणात झाली। त्यानंतर रेग्युलर मी ते स्प्रे घेत गेलो, त्यानंतर खूप असे चांगले कळी झाडाला चांगल्या प्रकारचं सेटिंग झालं, चांगल्या प्रकारचं त्यानंतर सेटिंग झालं, येस, एकदम असं खूप छान रिझल्ट आहेत। रामा ॲग्रोटेक कंपनीची उत्पादन खूप छान, मला तर रिझल्ट खूप छान वाटले, बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ती वापरली तर त्यांनाही रिझल्ट। रामा ॲग्रोटेकची उत्पादन तुम्ही ड्रिपद्वारे काय काय दिलेली आहे? ड्रिपद्वारे नॅनोशक्ती असेल, तुमचं नियमकरण सुद्धा मी आपलं जे सूत्रकृमी असतात त्यासाठी तुम्ही सोडलेलं आहे, बायोसमृद्धी नॅनोशक्ती रूट मॅजिक हे मी 15 दिवसाला महिन्याला त्याचा डोस देत राहिलेलो आहे। कंटिन्यू तुम्ही सुरुवातीपासूनच केलेलं आहे? नीमकरणचे पण स्प्रे असे कंटिन्यू माझे चालूच होते, नीमकरण आणि कापूर हे दोन्ही वापरल्यामुळं कुठल्याही बुरशीचा प्रादुर्भाव झालेला नाही, डांबरे असू द्या, तेलकट असू द्या, कुजवा असू द्या, कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव अजिबात झालेला नाही। येस, आता दिवाळीचा सीझन आहे आणि जवळजवळ सर्व बागा हार्वेस्टिंग झालेले आहेत, आणि अशा वातावरणामध्ये माने सेवा कृषी सेवा केंद्राचे मालक आज इथं आहेत, त्यांनी ते कन्सल्टंटही करतात आणि दुकानही त्यांचं आहे, आणि ते चांगल्या प्रकारे इथं मार्गदर्शन केलेलं आहे। जवळजवळ माने साहेब 150-200 एकर तुमच्याकडे आहेत, तुम्ही गेल्या वेळी बोलला होता 150-200 एकर तुमच्याकडे कन्सल्टिंगसाठी आहे, अनेक प्लॉटवरती तुम्ही प्रचंड स्वरूपात चांगले रिझल्ट काढून देता। त्याचबरोबर किशोर जाधव साहेब आहेत, तुम्ही किती वर्ष झालं डाळिंब करता साहेब? 22-24 वर्ष झालं। किशोर जाधव साहेब तुमचं नाव आहे, तुम्ही पुरस्कृत आहात, मग तुम्हाला काय वाटतं रामा ॲग्रोटेकच्या जैविक उत्पादनाबद्दल? चांगलं वाटते, येस, चांगलं। तुम्ही काय शेतकऱ्यांना संदेश द्याल? तुमचंही डाळिंब गेले 22-23 वर्ष तुम्ही करता आहात, 24 वर्ष करता आहात। आम्ही हेच औषधं सोडाम होतो माने साहेबांकडं। बरोबर बरोबर, आम्ही यांना शेती बागावर नेतो शेतकऱ्याकडे। येस येस येस। आणि तुम्ही कळीसाठी स्पेशली काय वापरलंय? मॅजिक फ्लॉवर। आणि तुम्ही नीमकरणच्या कंटिन्युअस प्रे घेतलेले आहेत, म्हणजे बाग धरल्यापासून आज तुमचं हार्वेस्टिंग आता आलेलं, हार्वेस्टिंग आलेलं आहे, आणि आजचा जर विचार केला तर आजचा रेट, आता तुमच्याकडे रोज व्यापारी येऊन फिरून जातात, सरासरी रेटचं काय तुमचं चाललंय? सरासरी रेट व्यापारी येत आहेत, जात आहेत, मागतायत, पण अजून काय रेट फायनल झालेला नाही, 116 रुपये 117 रुपये पर्यंत मागणी आहे, एकंदरीत अजून रेट वाढू शकतो, बरोबर आहे, त्या हिशोबाने थांबलेलो आहे मी। बरोबर बरोबर, म्हणजे त्या व्यापाऱ्यांचा परत रिपीट फोन येतोय, मग अजून काय व्यवहार झालेला नाही,
पण एक दोन दिवसात माझ्या अपेक्षा 125 रुपये. बरं, आता तुमच्या हाताचे डाळीम आहे, बघा तुमच्या हातात आहे, सरासरी याचं वजन काय? वजन याचं 6.5 ते 7 ग्रॅम पर्यंत आहे. 7.5 ते 7 ग्रॅम आहे. बरं, तुम्ही आता बाग हार्वेस्टिंग पर्यंत सुद्धा तुम्ही बायोसमृद्धीचा वापर ड्रिप मध्ये केलेला आहे. एकंदरीत तुम्हाला साईज साठी बायोसमृद्धीचा उपयोग कसा झालेला आहे? चांगला बायोसमृद्धी नॅनो शक्तीमुळे ग्लिझिंग जास्त फळाला, ते एक नंबर आलं. फळाची साईज, फळाची क्वालिटी, फळाची चमक, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी केल्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचा मला भरपूर फायदा झाला. मला सांगा आता एकंदरीत हा तुमचा जो प्लॉट आहे डाळिंबाचा, हा तुम्ही पावसामध्ये ऐन पावसात सक्सेस केलेला आहे, तर याला तुम्ही रामायडे कंपनीच्या उत्पादनांचा किती टक्के वाटा किंवा किती टक्के उत्पादन तुम्ही वापरले आहेत? पीजीआर मध्ये मी 80% रामा अॅग्रोटेक कंपनीचे औषध वापरले, म्हणजे 20% इतर वापरले, इतर कंपनीचे वापरले, आणि 80% वाटा हा रामायडे कंपनीच्या उत्पादनांचा आहे. म्हणजे एकंदरीत माझं असं म्हणणं आहे किंवा इतर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की रामायडे कंपनीचे जे काही ओरिजिनल जैविक उत्पादन आहेत याच्यावरती डाळिंबाची बाग सक्सेस होऊ शकते का? 100% सक्सेस होऊ, 100% काही अडचण येणार नाही. त्यांनी बिनधास्त वापरावं, काय त्यांना खूप चांगला फायदा होईल, खूप चांगली सेटिंग भेटेल, खूप चांगलं ग्लेझिंग भेटेल, खूप चांगली साईज भेटेल. बरं, त्यांनी आवर्जून हे प्रोडक्ट वापरावे. बरं, आता मला सांगा, जो आपला महाराष्ट्रातला बळीराजा जो आता या पावसाने थकलेला आहे, हारलेला आहे, या थकलेल्या आणि हारलेला जर तुम्हाला जे नवी उमेद द्यायची असेल तर तुम्ही काय सांगू शकाल? एक डाळिंबा बागायतदार म्हणून काय सांगू शकाल? डाळिंब बागायतदार म्हणून मी त्यांना एवढंच सांगू शकेल की रामा अॅग्रोटेक जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत, नॅनोशक्ती, बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मॅजिक फ्लॉवर, नीम करंज, बरोबर काय, हे जे सर्व औषधे आहेत त्यांचे रिझल्ट खूप छान आहेत. काय त्या औषधाचा जर तुम्ही वापर करत गेला तर तुमची बाग शक्यतो फेल जाणार नाही, शक्यतो म्हणण्यापेक्षा तुम्ही सक्सेस होणार त्यामध्ये. बरोबर, फेल जायचा हा विषयच राहत नाही, तुम्ही फक्त ते त्याचा वापर योग्य प्रमाणात योग्य पद्धतीनं केला पाहिजे. येस, आज जर आपण इथं बघितलं तर रामा अॅग्रोटेकची ही जैविक औषधांची कमाल आहे साहेब, म्हणजेच शेती तुमची खात्री आमची, म्हणजेच रामा अॅग्रोटेक बायोस्पर्श बारामती. ठीक आहे माने साहेब, तुम्ही रामा अॅग्रोटेकची जैविक उत्पादन या प्लॉट वरती वापरलेले आहेत माने साहेबांनी, उत्कृष्ट दर्जा तुम्हाला चांगला प्लॉट आणून दिलेला आहे रामा अॅग्रोटेकचं मार्गदर्शन करून, आणि त्याचबरोबर वेळात वेळ काढून तुम्ही कंपनीला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.